सत्त्याण्णव अठ्याण्णव टक्के मंडळ आयोग आलाच नाही. काय त्यातले ठळक वैशिष्ट्य चार पाच सांगतो. सोबत विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा आरक्षण 27% ओबीसी भटक्या अभिमुखांना मिळालं पाहिजे. तर महत्वाचा मुद्दा, ओबीसी मधल्या ज्या जातींना रोजगार नाही त्यांना त्यांची कलाकौशल्य जे असतील, म्हणजे सुतार असतील, लोहार असतील, करता यावा यासाठी सरकारने बिनव्याजी कर्ज, शेती करणाऱ्या जाती असतील, शेतीशी संबंधित काम करणाऱ्या जाती असतील त्यांना शेती सरकारने द्यावी. त्या जर का भूमिहीन असतील, आरोग्य, कॅन्सर, हृदयाचे आजार किंवा HIV किंवा असे किती लोकांना आहेत, किंवा निरोगी आहात, औषध पाणी मिळतं का, अपंगत्व आहे का, अंधत्व, त्याच्यानंतरची पुढची जी मागासले मनाची संबंधातली माहिती आहे ती सुद्धा प्रकारच्या बद्दलची माहिती आहे की जी माहिती घेतल्यानंतर तुमचं मागासले पण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, भटके रुपये सगळ्यांचं आरक्षण मिळून 50% तुमच्या भागात किंवा राज्य मागासवर्ग आयोगाची मीटिंग असेल, कदाचित औरंगाबादला असेल, नांदेडला असेल, लातूरला असेल, तुम्ही मागणी केली पाहिजे की आमचं आरक्षण लवकरात लवकर मिळेल, याच्यासाठी तुम्ही तातडीने ही माहिती जमा करा. ते मागास मित्र हो, मी पंचायत राज्यातलं आरक्षण या विषयाच्या अनुषंगाने बोलताना जी माहिती 2011 साली जमा केलेली आहे, जी मोदींनी दाबून ठेवलेली आहे, तिच्याबद्दल थोडस तुम्हाला. मात्र तुम्ही आज ज्या बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत या ठिकाणी पंकजा मुंडे हे ओबीसीचे नेते आहेत आणि धनंजय मुंडे सुद्धा आहेत, तर एकूणच पंकजा मुंडेंची कशी भूमिका आहे, तुम्ही कसं पाहता त्याकडे? खरं म्हणजे माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी ओबीसी जनगणनेला संसदेमध्ये 2010 साली पाठिंबा दिलेला होता आणि नुसता पाठिंबा देऊन ते थांबले नाही, त्याची किंमत त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये मोजली आणि ओबीसींच्या बाबतीत ते असं जाहीरपणे म्हणत राहिले की छगन भुजबळ माझे नेते आहेत या विषयाच्या बाबतीमध्ये, आणि कायम ते ओबीसी जनगणनेचा विषय असेल, ओबीसी बजेटचा मुद्दा असेल, ओबीसींच्या हक्काच्या आणि कल्याणाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मुंडेसाहेब लढाऊपणे सहभागी झाले आणि म्हणून पंकजाताईंनी त्या पंकजा गोपीनाथ मुंडे असं नाव लावतात. म्हणून स्वाभाविकपणे मुंडेसाहेबांचा जो वारसा आहे तो जपला पाहिजे अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. त्या आमच्या ताई आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आणि प्रेम आहे, पण केवळ पक्षाचा आदेश आहे म्हणून ताईंनी गुमजाव करून आता जनगणनाच नको, आता आम्हाला इम्पिरिकल डेटा फक्त पाहिजे पण तो राज्य सरकारनेच मिळवायचा आहे, केंद्राचा मागूच नाही, अशा पद्धतीची दिशाभूल करू नये. कारण ताईंनी स्वतः ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्यावेळेचे समाज कल्याण मंत्री थावरचंद गेहलोत यांना पत्र लिहिलं आहे, रामदास आठवलेंना पत्र लिहिलं आहे, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या काळामध्ये पत्र लिहून ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी आत्ता ठाकरे सरकार जेव्हा करतं आहे तेव्हा मात्र त्याची गरज नाही असं म्हणणं, ही मला असं वाटतं की आपली भूमिका बदलणं आहे. सत्तेत असताना एक भूमिका आणि विरोधात असल्यानंतर दुसरी भूमिका हे बरोबर नाही. मला खात्री आहे की पंकजाताई पक्षाचा आदेश म्हणून जरी असं वागत असतील तरीसुद्धा अंतिमतः त्या ओबीसींच्या बाजूने उभ्या राहतील असा मला विश्वास वाटतो. स्वतःच्या पदासाठी, स्वतःच्या निवडणुकांसाठी इतर समाजाला अंगावरती घ्यायचं नाही किंवा कातडी बचाव अशी काही वृत्ती आहे? चार गोष्टी आहेत, आपणच प्रश्नामध्ये ह्या गोष्टी सूचित केलेल्या आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की ओबीसीसाठी आजही विधानसभेला किंवा लोकसभेला आरक्षण नाही आणि त्यामुळे यांना ओपनमधनं जागा लढवावी लागते, त्यामुळे हे ओबीसीच्या मतापेक्षा ओपनच्या मतदारांना नाराज करायचं नाही म्हणून कातडी बचाव भूमिका घेतात, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की हे सगळे लोक ज्या पक्षांमध्ये काम करतात त्या पक्षाचे मालक लोक जे आहेत ते ओबीसीतर अशा प्रकारचे आहेत, त्यामुळे त्यांची नाराजी नको, उद्या तिकीट कापलं जायला नको. आणि हाही मुद्दा महत्त्वाचा आहे की या नेत्यांना आवडेल का आपण असं बोललेलं याचा विचार केला जातो. तिसरा मुद्दा आहे की ओबीसी जनतासुद्धा विस्कळीत आहे. ओबीसीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये 400 जास्त जाती आहेत, देश पातळीवर 2500 जास्त जाती आहेत. या जाती म्हणून त्या त्या पातळीवर संघटित आहेत, बलदंड आहेत, परंतु त्यांची ओबीसी म्हणून एकत्रित आयडेंटिटी नाही. ओबीसी म्हणून एकत्रितपणाने येण्याची क्षमता ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणामध्ये या नेत्यांना भूमिका घ्याव्या लागतील. आत्ता गप्प बसणं त्यांना परवडतं आहे म्हणून ते गप्प आहेत, पण उद्या जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की जनता जागृत झालेली आणि जनता जाब मागते आहे तेव्हा त्यांना बोलावं लागेल. आणि चौथा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो की ओबीसींचे जे प्रश्न आहेत ते इतर कोणाचं हिसकावून घेण्याची भाषा नाही आहे. आमचं जे आम्ही मिळवलेलं हक्काचं ते आमचं टिकवायचं आहे, म्हणजे इतर कुणाला अमुक पाहिजे तमुक पाहिजे तशा ओबीसीच्या मागण्या नाही आहेत. आमचं मिळालेलं जे काढून घेतलं आहे ते आमचं आम्हाला हवं आहे, आमच्या ताटातलं कुणीही पळवू नये एवढ्यापुरती आमची मर्यादित मागणी आहे. इतरांच्या मागण्यांना आमचा विरोध नाही, पण इतर समाजाला अंगावर घ्यायचं नाही आणि इतर समाजाला कुठेतरी लांगूल चालन करून खुश करायचं आहे की काय, अशा प्रकारचा अजेंडा इथे महाराष्ट्रामध्ये कायम दिसतो आपल्याला. मला स्वतःला असं वाटतं की ही भूमिका सोडली पाहिजे आणि फुले शाहू आंबेडकरांचा, गोपीनाथ मुंडेंचा, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांचा हा वारसा आपण सांगितला पाहिजे आणि आपला लढाऊ